हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू नंदा क्रिएशन। आज मैं अपने चुड़ीदार पैंटच कटिंग दाखना है। तेजे माप अभी है तो पैंट की उंची है 39 इंच, बॉटम 18 इंच है और सीट घेर 52 इंच है। तो प्रमाण मैं आता हे तुम्हारा कटिंग दाखोते। उंची अपन पैंट की उंची 29 है, तो वरिल वो नेफा सा 8 इंच सोड़ा है, मजे 31 इंच अपने पाजे, 31 प्लस 2 33 इंच अपन इत घ आणि घेण्यासाठी आपण हे जेवढं कापड तेवढं पूर्ण घेतलं तर घेर जास्त होते, त्यामुळे मी पूर्ण घेत आहे। आपल्याला इथं आसनची उंची घ्यायची आहे, ते सीट घ्यायचं 6वा भाग घ्यायचं आहे, 8.5 इंच होते इथं। आणि आता शिवायला 9 इंच बी घेते इथं, आणि बॉटम आहे 18 इंच, त्याचं अर्धं 9 येते, 9 अधिक 1 10 इंच मी इथं बॉटम घेतले। हे आपलं आता आखून झालेलं आहे, आता हे कटिंग करते बघा। आपलं पॅन्ट्स कटिंग झालेलं आहे। आता वरती नेफासाठी 8 इंचाचं आपलं नेफा आहे, अधिक 1.5 इंच वरती फोल्डिंगसाठी 9.5 इंचं नेफा घ्यायचं आहे, आणि सीट घ्यायचं 1/2 अधिक 2 इंच म्हणजे 26 आणि 2 28 इंच आपल्याला घ्यायचं आहे। आपण हे राहिलेलं कापड जॉईन करून आपण हे घ्यायचं आहे। हे कमी इथं 25 इंच आहे, आपण हे ह्यातलं इथं लावून घ्यायचं आहे। मी तुम्हाला शिवता नाही दाखवेनच। हाय फ्रेंड्स, आपण हे कट केलेले पट्टी आहे, हे नेफा पट्टी 9.5 इंचाच पाहिजे होतं, ते कमी पडले म्हणून मी इथं जोडून 9.5 इंचाचं करून घेतलेलं आहे। आता आपण हे नाडी घालण्यासाठी वरती फोल्ड करून शिवायचं आहे। बघा, असं डबा फोल्ड करून शिवणार आहे। फ्रेंड्स, हे नेफापट्टी जोडून शिवून घेतलेलं आहे। आता हे आपलं खालचं घेर आपण इथं लावायचं आहे। हे 2 पीस आहेत, आपण त्याला हे मध्यापासून ह्याच्या मध्य हे मध्य हे मध्य घेऊन आपण ही मागील बाजू आहे, हे दोन्ही पायाचं दोन्ही कट्टं मध्ये आहे, ते दोन्ही मिळून जोडायचं आहे। हे पुढील बाजू आहे, पुढील बाजू 1 पीस एवढं कापड सोडायचं आपल्याला, आणि बाकी सगळं मिशून घेतले। आता हे बी 1 पीस जे आहे तिथं आपण ह्याला प्लेट्स करायचे, तेव्हा हे राहिलेले कापड आहे पॅन्टचं आणि नेफाचं, ह्याला आपण आता प्लेट्स करायचे आहेत। तर प्लेट्स बारीक बारीक एकसारखे एवढ्या कापडामध्ये एवढं कव्हर करायचे आपल्याला। तर बघा, इथे प्लेट्स घालते। बघा फ्रेंड्स, हे प्लेट्स घातले मी एक बाजूनी,
आता आपण हे दुसरा बाजू पण असं मागच्या बाजून शिवत आहे आणि पुढे एक विचोड कापड सोडून इथपर्यंत प्लेन शिवून इथं पण असं प्लेट घालायचं आहे. बघा मी हे पण घालते, मग तुम्हाला दाखवते. हे दुसऱ्या बाजूचे मी प्लेट्स करते. असं एकसारखे प्लेट्स आले तर छान दिसते. बघा फ्रेंड्स, हे दोन्हीकडे मी आता प्लेट्स घातले आणि हे जे आपण एक बाजू आहे ना हे शिवलेलं आहे. आता हे दुसरं बाजू पण आपण हे बाजू असं शिवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कॅनव्हास लावायचं, मी तुम्हाला दाखवेनच. बघा फ्रेंड्स, आपण हे कॅनव्हास लावायचं आहे. कॅनव्हास पट्टी मी काढून घेतलेली आहे मापाची. त्याला हे लावून घेऊया आपण. हे कॅनव्हास पट्टी आपण असं आता फोडून शिवून घ्यायचं आहे. इथं कडी एक शिला घालायचं आहे. इथं लाईनिंग दोन तीन शिलाई घातात चालते, किंवा झिकझॅक असं टाईप घातलं ते चालते. तुम्हाला कसं पाहिजे तुम्ही घालू शकता. मी आता इथं दोन शिलाई घालून घेते. बघा फ्रेंड्स, हे दोन तीन शिलाई वर मी असं घातलेलं आहे. इथं तुम्ही पण असं घालून घेऊ शकताय. त्या ह्याप्रमाणे मी दुसऱ्या पायाचं पण आता शिवून घेते. बघा फ्रेंड्स, हे दोन्ही नेफा आपलं दोन्ही बॉटम शिवून झाले. आता आपण या बाजूनी पूर्ण ह्या बाजू शिवले की एक शिलाई होते तर पॅन्ट रेडी होते. तर आपण बॉटमचं माप बघून घ्यायचं, आपल्या बॉटम किती पाहिजे. तर हे मला आता बॉटम नऊ पाहिजे, तर मी तर माप बघते. तर आपण नऊला एक नऊ शिलाई घालणार आहोत. बघा फ्रेंड्स, आमचं पॅन्ट रेडी झालं आहे. शिवले तुम्ही इथं बघू शकता. तर हे अगदी इझी मेथड मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला हे व्हिडिओ लाईक झालं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि घरी तुम्ही शिवायला ट्राय करा. जर तुम्हाला काय समजलं नाही तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू फ्रेंड्स.